प्याज के गिरते बाजार भाव को लेकर प्रहार संगठन लासल गांव कृषि उपज मंडी समिति में किसानों को न्याय मिले इस उद्देश्य से आंदोलन कर किसानों के हस्ताक्षर के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखेंगे। नासिक जिला प्याज उत्पादकों का जिला है और पिछले कुछ दिनों से प्याज की कीमतों में लगातार गिरावट आ रही है। हालांकि केंद्र सरकार इस पर ध्यान नहीं दे रही है, इसीलिए किसानों ने अपने हस्ताक्षर के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर प्याज को कम दाम में बेचे गए किसानों को 1,000 रुपए प्रति क्विंटल की सब्सिडी दी जाए, ऐसी मांग की है। नाशिक जिल्हा खऱ्या अर्थाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय कांद्याचे भाव अगदी कमी झालेले आहेत आणि केंद्र सरकार या गोष्टीकडे अजून दुर्लक्ष करत आहेत। खरं तर आमची या गेल्या अनेक महिन्यापासून मागणी आहे का नाफेडनं त्वरित हस्तक्षेप करून 30 रुपये किलो दराने कांदा खरेदी करावं, परंतु अजूनही नाफेडनं त्या पद्धतीनं कार्यक्रम चालू केलेला नाही आहे। ज्या कमी भावानं जो कांदा विकला गेलेला आहे या मधल्या काळात, तर त्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी मिळून 1,000 रुपये किलो एक हजार रुपये क्विंटलप्रमाणे अनुदान दिलं पाहिजे यासाठी। आणि जो अनेक वर्षापासूनचा हा जो प्रश्न आहे कांद्याच्या दराच्या बाबतीतला, एकतर शेतकऱ्यांनी निसर्गाचं संकट आणि 2 पैसे कुठं मिळणार त्यामध्ये दर कोसळले आहेत। सरकार आयात कधी बंद करतं किंवा निर्यात बंद करतं, बाहेरच्या देशातून कांदा मागवतं आणि त्याचा फटका आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या असंख्य लाखो शेतकऱ्यांना बसतो। तर आमची केंद्र सरकारला ही नम्रपणे विनंती आहे का कांद्याला 30 रुपये किलोप्रमाणे हक्कानं हमीभाव मिळालाच पाहिजे। नाफेडनं त्वरित हस्तक्षेप करून 30 रुपये किलोनं आजपासूनच कांदा खरेदी केला पाहिजे। मार्केटमध्ये कांदा उत्पादक कांद्याचे निर्यातदार सर्व शेतकरी आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांची आग्रही मागणी असतो, आपण कांदा निर्यात ही झालीच पाहिजे, मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झाली पाहिजे। कारण आसमानी संकट, दुष्काळ असेल, याच्यातून शेतकरी कुठंतरी तग धरू नये। आणि याचे मेन कारण जर आपण शोधायला गेलो तर ज्या आत्महत्या होत आहे, ह्या आत्महत्या का होत आहे याची कारणं पण सरकारने शोधले पाहिजे। केंद्र सरकार फक्त राज्यावरती ढकलून चालणार नाही, हे मेन काम केंद्र सरकारचं आहे। केंद्र सरकारनं जर याच्यात हस्तक्षेप केला आणि कांद्याला जर हमी भाव दिला, आज असं एकमेव पीक आहे फक्त का त्या एका कांद्याला शेतकऱ्याचा कमीत कमी 8 ते 10 वेळेस हात लागतो। आणि त्याच्यात जर कांदा जर काळी साठवला गेला तर तो 2-4 महिन्यामध्ये त्यातला 50% फक्त कांदा वापरात येतो, बाकीचा कांदा सडून जातो, खराब होतो। आणि मग 50% जो राहिलेला शिल्लक कांदा आहे त्याला जर हमी भाव मिळत नसेल, 30 रुपयेसुद्धा हा भाव कमी पडतो आहे, कारण तेवढा त्याचा खर्चच आहे। तो कमीत कमी 100 रुपये किलोनं विकला गेला पाहिजे। जर बाकीच्या जर तुम्ही टूथपेस्ट असेल, ती जर 100 ग्रॅमची टूथपेस्ट जर 100 रुपयाला भेटत असेल तर कांदा 100 रुपये किलोनं का विकला जाऊ नये? कांदा तर मसाल्यामध्ये पडतो, बाकीचे मसालेजन्य पदार्थ जे आहे ते 100, 200, 500 रुपये किलोनं विकल्या जातात। कांद्याचा कमीत कमी 100 रुपये किलोनं जर विकल्या गेला तर मी सांगतो नाशिक जिल्ह्यात असेल, महाराष्ट्रात कुठे बी एक शेतकरी कांदा उत्पादक हा आत्महत्या करणार नाही। आणि ही आत्महत्या वाचवायची असेल तर तुम्हाला कांद्याला हमीभाव दिलाच पाहिजे।